हॅलो स्टुडंट्स पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमचं आणखी एका न्यू व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ अपडेटेड व्हिडिओ असणार आहे रिलेटेड टू अपडेट्स जसं की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की जी आपली परीक्षा फॉर्मची जी डेट आहे ती डेट पुढे गेलेली आहे आज खरं तर लास्ट डेट होती वीस मार्च दोन हजार चोवीस आणि ती डेट कम्प्लीट एक महिना पुढं म्हणजे एकोणीस चार दोन हजार चोवीसला गेलेली आहे म्हणजे इथंपर्यंत एवढं सिद्ध झालेला आहे की जे आपण जजमेंट करत होतो की एप्रिलच्या बारा तारखेला पंधरा तारखेला इलेक्शनच्या अगोदर एक्झाम होईल वगैरे ते सगळे मिटले आता जसं शंका वगैरे आपल्या मनामध्ये हो होतात सगळे डाऊट क्लिअर झाले इथून एक महिना तरी एक्झाम होणार नाही आज वीस तारीख आहे वीस मार्च ते एकोणीस एप्रिल नियर अबाउट एक महिन्याचा टाइम आहे हे एक महिना एक्झाम होणार नाहीये तर आता ही जी एक्झाम डेट पुढे गेली याचा प्रॉफिट काय झाला लॉस काय झाला आपण याचा कसं सदुपयोग करून घेऊ शकता कसं आपण या एका महिन्यात जे आपलं कॉन्फिडन्स लो झालं होतो वाढू शकता अशा अनेक गोष्टींचे विषय आपल्याला या पाच ते दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे स्टार्टिंग विथ सम बेसिक पॉइंट हा पीडीएफ तुमच्या पैकी मॅक्सिमम जणांना काल अनेक ग्रुप्समध्ये आला होता सगळ्या ग्रुप्समध्ये सगळ्या सरळ सेवाच्या स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपमध्ये हा पीडीएफ आहे तुम्हाला सुद्धा कुठं ना कुठं माहिती झाली असेल ओके आता okay, बघा ही जी डेट पुढे गेलेली आहे याचं प्रॉफिट काय काय झालेलं आहे आता नंबर फर्स्ट प्रॉफिट जे की सगळ्या स्टुडंटला झालेला आहे की अभ्यासाला तुम्हाला एक महिना एक्स्ट्रा टाइम मिळाला ओके म्हणजे आणखी एक महिना इथून टेन्शन तेच कंटिन्यू आपल्याला कंटिन्यू करायचं आहे एक महिना का दोन महिना आपण डिस्कस करूयात बट इथून पुढे एक महिना तर एक्झाम होणार नाही आहेत आता सर्वात मेन प्रॉफिट त्यांना झाला की जे ह्या एक्झाम बद्दल अवेअर नव्हते ज्याला काहीच माहीत नव्हतं जस्ट काल परवा कोणाचं तरी बघून फॉर्म वगैरे भरले जे हुशार आहेत त्यांना एक महिना अभ्यासाचा टाइम मिळाला तो पहिला प्रॉफिट त्यांना झाला दुसरं प्रॉफिट महावितरणाला झाला कारण सहा सात वर्षानंतर एक्झाम होत आहे म्हणल्यानंतर सहजासहजी कसं सोडतील जास्तीत जास्त मुलांकडून ते फॉर्मच्या स्वरूपात ॲडमिशन वगैरे करून घेतील एक्झाम फीस वगैरे भरून घेतील राईट त्यामुळे एका विद्यार्थ्याचे अडीचशे ते तीनशे रुपये त्यांना मिळालेत त्यामुळे त्यांचा कुठं ना कुठं प्रयत्न असेल की नगर परिषदच्या वेळेस जर पन्नास हजार एक्झाम विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली तर महावितरणाला पण त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कुठं ना कुठं अटेम्प केलं पाहिजे हा त्यांचा प्रयत्न असेल असे अनेक प्रॉफिट आहेत बट लॉस कोणाचं होईल लॉस त्याचा होईल त्या विद्यार्थ्याचा होईल की जे जेन्युनली मागच्या दोन ते तीन महिन्यापासून जेव्हा जाहिरात आली तेव्हापासून कंटिन्युअस अभ्यास करत आहे काही काही जण असे आहेत की त्याने पार्ट टाइम जॉब करून ही एक्झाम देणार आहेत काही काही जण असे आहेत बँकिंग करत करत म्हणजे मेन प्रिफरन्स त्यांचं बँकिंग आहे बट द्यायचं म्हणून द्यायचं एक्झाम देत आहेत राईट बट जे जेनुइन विद्यार्थी आहेत जे मागच्या अनेक महिन्यापासून कंटिन्युअसली अभ्यास करत आहेत आठ घंटे नऊ घंटे त्यांचं कुठं ना कुठं इथं लॉस आहे का कारण त्यांचे इथं अनेक विद्यार्थी आल्यामुळे त्यांचं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि कुठं ना कुठं ह्या कॉम्पिटिशनला फेस करण्यासाठी त्या सर्व जेन्युन विद्यार्थ्यांना ज्यांचं फक्त आणि फक्त फोकस आहे की सर मला या चारशे अडुसष्ट मध्ये एक जागा पाहिजे मी दुसरं काहीच करणार नाही मला फक्त आणि फक्त त्याच माझं एकच फोकस आहे मी ना बँकेचे क्लासेस करत आहे ना कोणतं एम पी करायची करत आहे मला फक्त आणि फक्त ह्याच्यावरच फोकस करायचं आहे मग अशा विद्यार्थ्यांचा लॉस आहे का कारण एक महिना टाइम पुढे गेल्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी मध्ये एंट्री करतील आणि मग कुठे ना कुठं जे कॉम्पिटिशन आहे ते वाढेल त्यामुळं त्या जेन्युइन विद्यार्थ्यांचा इथं लॉस आहे बट त्यांना हे लॉस दूर करण्यासाठी ड्रॉबॅक दूर करण्यासाठी त्यांना कशी स्ट्रॅटेजी अभ्यासाची वापरायची आहे व्हिडिओ मध्ये डिस्कशन करेन जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि हंड्रेड वन पर्सेंट फायदा होईल फक्त ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित फॉलो करायची फॉर्म भरायची अंतिम तारीख त्यांनी त्याच दिवशी किती तारखेला आणले त्यांनी फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे एकोणीस राईट एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे आणि त्या फॉर्म ज्या दिवशी फॉर्म भरायची शेवटची तारीख संपली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये त्याच दिवशीपासून वीस तारखेला किंवा एकोणीस एप्रिलला पहिलं मतदान आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलं मतदान पहिला टप्पा दुसरं सव्वीस एप्रिलला तिसरं सात मेला त्याच्यानंतर ते तेरा मे आणि वीस मे राईट right. तर मला असं जेन्युनली वाटते की या टप्प्यामध्ये एक्झाम घेणं पॉसिबल नाही कारण अनेक ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर दरवर्षी जसं बातम्या येत असतात की या बूथवर दंगे फसाद झाले की इथं बॅलेट पेपर सापडले ई मशीन वगैरे सापडली अनेक गोष्टी दरवर्षी येत असतात तशा पद्धतीचं वातावरण असते त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये इलेक्शन मध्ये एक्झाम घेणं पॉसिबल नाही आचार तसं आचारसंहिताचा जो अं पी डी एफ आला होता त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलं होतं की आचारसंहितेमध्ये परीक्षा घेऊ शकता येते एक दिवसीय परीक्षा असेल तर ते एक्झाम घेऊन क्लिअर करू शकता है बरोबर आ, निकाल सुद्धा जारी करता येऊ शकतो राईट बट यू नेवर नो अनेक इंटरनल सोर्सेस तर क्लिअर कट म्हणणं आहे की बाबा एक्झाम होईल मेच्या एंडला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मेच्या एंडला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन जूनला निकाल आहे जर दोन जूनला निकाल असेल तर मग निकालानंतर सरळ सरळ एक्झाम घेऊन टाकतील तर मग नियर अबाउट तरी एक्झाम वीस मेच्या नंतर असेल राईट आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये असेल त्यामुळं तुम्हाला अभ्यासाला तब्बल दोन महिन्याचा टाइम मिळालेला आहे राईट अभ्यासाला आपल्या आणखी दोन महिन्याचा टाइम मिळालेला आहे जे जे स्टुडंट विचार करत होते की बाबा एक महिनाच राहिलेला आहे कशाला बॅच जॉईन करायची सेल्फ स्टडी वगैरे करायचं किंवा जिथं लावलेलं ला आहे त्याच्यावरच अभ्यास वगैरे करायचं या सगळ्या भ्रमापासून दूर राहा एक्झाम पॉसिबल नाही राईट एक्झाम पॉसिबल आहे वीस मेच्या नंतर जसं आता चालू आहे त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर जर काय अपडेट आलं तर देईन बट वीस च्या नंतर एक्झाम क्लिअर कट हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार इलेक्शन संपल्यानंतर इलेक्शनच्या मध्ये मध्ये एक्झाम्स ते घेऊ शकत नाहीत कारण सात वर्षानंतर आलेला आहे महावितरणाला पण कुठं ना कुठं पैसा कमवायचा असतंय ओके आता ह्या दोन महिन्याची स्ट्रॅटेजी कसं असेल ती एक्झाम तर गॅरंटीड एक महिना पुढे गेलेली आहे त्याच्यानंतरची आता एकोणीस तारखेला फॉर्मची लास्ट डेट असेल म्हणजे लगेच पाच सहा दिवसात थोडं एक्झाम पॉसिबल आहे काही ना काही दोन दिवस त्यांनी पुढे ढकलणारच आहेत आठवडा ना आठवडा म्हणजे हे जे आ, एक महिना पुढे गेलेले आणि त्याच्यानंतर जे पंचेचाळीस ते पंचावन्न जे दिवसाचा आपला जो बोनस पिरियड आहे क्लिअर कट दोन महिन्याचा जे बोनस पिरियड आहे त्या दोन महिन्यात तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायचा असेल तर तुम्ही जर एक दीड घंटा अभ्यास करलात तर ते पॉसिबल नाही आणि दिवस रात्र जर फक्त अकाउंट्स अकाउंट अकाउंट जर घेऊन बसलात पॉसिबल नाही अकाउंट बद्दल एक गोष्ट मी क्लिअर कट सांगतो ओके की अकाउंट हा असा विषय आहे की त्याला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला रेग्युलर अभ्यास करत राहावं लागतं म्हणजे ते जे फॉर्म्युलाज दिलेले असतात रेशोज दिलेले असतात कन्सेप्ट दिलेले असतात ऍडजस्टमेंटचे पोस्टिंग असतात जर तुम्ही रेग्युलर अभ्यास केलात तर ते ऑटोमॅटिक लक्षात राहते एक पाच सहा दिवसाचा गॅप जरी पडला तर मग सगळं बोम पूर्ण सुरुवातीपासून फ्रॉम द स्क्रॅच तुम्हाला स्टार्ट करावं लागतं स्टार्ट करावं लागते आणि याचा जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुमच्यापैकी सगळेजण मॅक्सिमम ला ट्वेल्थला वाले असतील किंवा बी कॉम केलेले असतील तर थोडस फ्लॅशबॅक मध्ये जा एखाद एक चॅप्टर चालू असताना तुम्ही कंटिन्युअस कॉलेजला गेलात तर पूर्ण चॅप्टर समजायचं आणि बट त्या चॅप्टरच्या दोन दिवस पहिले दोन दिवस इंट्रोडक्शनला आणि पहिल्याच गणिताला जर समजा तुम्ही कॉलेजमध्ये नसाल तर मग पूर्ण धडा किचकट किचकट जाते काही समजतच नाही का कारण बेसिक कन्सेप्ट नसतात तसंच अकाउंटच जर कंटिन्यू अभ्यास करत गेलं तर सर्व गोष्टी लक्षात राहते आणि मग थोडं जरी गॅप पडला की सर्व गोष्टी काय होतात विसरून गेल्यासारखं होतात आता स्टुडंटचं कसं व्हायलंय की अकाउंट ची विभागणी दोन विभागात केलेली आहे एक अकरावी बारावी काही काही जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांनी सरळ सरळ अकरावी बारावीच करत आहेत आणि दुसरं आहे जे मागच्या दोन अडीच तीन महिन्यापासून अभ्यास करायला त्यांनी ग्रॅज्युएशन लेवलला ऍडव्हान्स अकाउंट मॅनेजमेंट अकाउंट टॅक्सेशन ऑडिटिंग फायनान्शियल अकाउंट हे सगळे सब्जेक्ट्स करायलेत आता ह्यांचा प्रॉब्लेम काय झालाय जर ऑडिटिंग टॅक्सेशन फायनान्शियल अकाउंट कॉस्ट अकाउंट मॅनेजमेंट अकाउंट हे अभ्यास करायले तर अकरावी बारावीचे बेसिक विसरून चालले आणि अकरावी बारावीचे बेसिक जर पक्क व्हायले तर इकडचं हे विसरून चाललंय मग याच्यावर उपाय काय करायचं कारण हे प्रॉब्लेम अनेक जणांसोबत आले तर ह्या प्रॉब्लेमवर सर्वात बेस्ट सोल्युशन आहे डबल टू डबल वन सर हे डबल टू डबल वन काय हे नूब नूब म्हणजे जे बेसिक बेसिक सहा घंटे सात घंटे अभ्यास करतात त्याची कॅपॅसिटी नाही आणि सहा घंटे जरी अभ्यास केला तरी मोर दॅन इनफ आहे ते जे म्हणतात ना आठ घंटे बारा घंटे पाच सहा घंटे सुरुवातीला तुमची जी स्टडी आहे ते एकदम सगळं क्वालिटी स्टडी होतंय एकदम त्यातून आउटकम निघत असते त्याच्यानंतर सातव्या आठव्या घंट्याची स्टडी काहीच कामाचे नसते अर्धे तर मुलं विचार करत बसतात अर्धे तर मुलं टेन्शन घेत बसतात अर्धे मोबाईल स्क्रोल करत बसतात अर्धे समोर पुस्तक डोळ्यासमोर असतं वैचारिक सबकॉन्शियस मध्ये दुसऱ्याच गोष्टी चालू असतात त्यामुळं सहा घंटे जरी एखाद एक विद्यार्थी स्टुडंट स्टडी करत असेल तर मला असं वाटतं ते मोर दॅन इनफ आहे आता हे सहा घंटे द्यायचं कशाला साधं क्लिअर कट बेसिक आहे की सर्वात पहिले दिवसातले जे दोन घंटे तुम्ही देणार आहात तुम्ही काहीही करा कोणतंही चॅप्टर करा बट ते चॅप्टर कम्प्लेट असलं पाहिजे इलेव्हन रिलेटेड कशासोबत असलं पाहिजे अकरावी आणि बारावी कॉमर्स रिलेटेड असलं पाहिजे तुम्ही जर्नल करा लेजर करा रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स करा ट्रायल बॅलन्स करा पार्टनरशिप फायनल अकाउंट बिल ऑफ एक्सचेंज कंपनी अकाउंट अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट करा काहीही करा पण ते कम्प्लीट दोन तास तुम्हाला कशाला द्यायचे अकरावी बारावीला आणि डेली असं नाही की आज मी अकरावीचं केलो उद्या बी कॉमचं करतो मग परवा दिवशी अकरावीचं नाही कम्प्लीट दोन तास तुम्हाला द्यायचे आहेत इलेवन्थ आणि ला अर्ली मॉर्निंग द्या जेही तुमचं शेड्युल असेल त्याच्यातलं द्या पण दोन तास अकरावी बारावीला द्यायचे त्याच्यानंतर जे दोन तास असतील ते तुम्हाला द्यायचे बीकॉम ऍक्ट अँड लॉजला बीकॉम शी रिलेटेड कोणतंही चॅप्टर करा तुम्ही फर्स्ट इयरचं करा सेकंड इयरचं करा एक्झाम साठ दिवस पुढे गेली ओके साठ ते पंचेचाळीस दिवस एक्झाम पुढे गेली तेवढे चॅप्टर सुद्धा नाहीये जेवढे तुमचं आता दिवस आहेत कळालंय का तुम्हाला बीकॉम फर्स्ट इयरचे दहा चॅप्टर सेकंड इयरचे दहा थर्ड इयरचे दहा तीस झाले पंधरा ऍक्ट रोज जर एक 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 करत गेलं तर पंचेचाळीस दिवसात पूर्ण बीकॉमचं चा सिलेबस होऊन जाते रोज दोन तास जर एखादा एक विद्यार्थी तास एका धड्याला दिला तर पूर्णचा पूर्ण चॅप्टर कव्हर होऊन जाते साधा सिंपल लॉजिक आहे राईट आणि अकरावी बारावीचं सुद्धा होऊन जाते त्यामुळं डेली दो दोन तास तुम्हाला इलेव्हन ट्वेल्थला ला द्यायचे दोन तास बीकॉम आणि ऍक्ट आणि लॉ ला द्यायचंय आता आपली जी एक्झाम आहे ते फक्त आणि फक्त ही जी एक्झाम आपली आहे ते फक्त आणि फक्त अकाउंटच्या एकशे दहा मार्कावर आहे का नाही काही मॅथच रिझनिंग च सुद्धा पार्ट आहे आणि मराठीचं सुद्धा पार्ट आहे तर ह्या ला आणि क्वांटला तुम्हाला एक घंटा डेली द्यायचा आहे आणि मराठीला तुम्हाला कंपल्सरी एक तास डेली द्यायचा आहे नगर परिषद मध्ये असे मी खूप सारे स्टुडंट बघितलो मध्ये चांगले मार्क्स आहेत बाकी विषयामध्ये कमी मार्क्स पडले त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय झाले ते असं होऊ नये तुम्ही दिवस रात्री जर अकाउंट अकाउंट करत बसलात तिकडे एकशे दहा पैकी एकशे दहा घ्याल आणि तिकडे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मराठी आणि क्वांट रिजनिंग जर तुम्हाला घेऊन गेलं तर मग अवघड होते त्यामुळं कम्प्लीट तुम्हाला जायचं काही काय स्टुडंट एखाद्या क्लासेसची लेक्चर्स येतील व्हिडिओ सिरीज येतील मग मी पाहतो नाही सरळ सरळ युट्यूबला टाकायचं जेही तुमचं सिलेबस आहे राहुल सरांनी सुद्धा व्हिडिओ केलेला आहे त्यानंतर मराठीच्या सरांनी सुद्धा मराठीचे कोणते कोणते पार्ट महत्वाचे त्याचं व्हिडिओ केलेलं आहे पार्टचं नाव टाका युट्यूबला खूप सारे येतात ऍटलीस्ट सर्च तरी करायला स्टार्ट करा सरांचे व्हिडिओज येतील तेव्हा येतील बट तुमचं तुम्ही ओन लेवलवर सर्च करायला स्टार्ट करा तुम्हाला कोणाचे ना कोणाचे व्हिडिओज तिथे मिळून जातात डेली एक घंटा पाहायचंय ह्या चारीच्या चारीला चारी फोकस करायचंय इथून पुढे कंप्लीट फोर्टी फायव्ह डेज ह्या चारीच्या चारीला चारी जर रोज सहा घंटे घेऊन चाललात दॅट सिफ तुम्हाला बाकी दुसरं तिसरं इतरत्र काहीही करायची गरज नाही साधा सिम्पल लॉजिक आहे तुम्हाला दिवसातून चोवीस घंटे भेटायला ओके चोवीस घंट्यापैकी सहा घंटे तुम्ही ह्याला देलात राहिले अठरा अठरा घंट्यापैकी दहा घंट्याची जर रट्टाऊन झोप घेतलात तरी तुमच्याकडे आणखी आठ घंटे शिल्लक आहेत या आठ घंट्यामध्ये तुम्हाला जे काम करायचं ते करा तुम्ही बिंदास थांब ओके आता व्हायलाय कस की तुम्ही चोवीस घंट्यापैकी ओके दहा घंटे आठ घंटे झोपायलात जस्ट एक एक्झाम्पल चार घंटे अभ्यास करायलात आणि उरलेलं जे पण घंट्याचा दहा घंट्याचा टाइम आहे त्याच्यामध्ये घोकणी करायलात हे असं झालं तर कसं ते तसं झालं तर कसं हे असं टेन्शन ते त्याचं टेन्शन हे असं बिनकामाच्या गोष्टीमध्ये टाइम वाया चालले आता काही काही स्टुडंट असे सुद्धा आहेत जे बॅच जॉईन केलेले आहेत ते पार्ट टाइम जॉब करत करायला त्यांनी जरी पार्ट टाइम जॉबला दहा घंट्याचा टाइम दिला दिवसभरातलं आठ घंटे फॅमिली लेकरू बाळ वगैरे दिलं तरी सुद्धा सहा घंटे त्यांच्याकडे असतात फक्त आपल्याला टाइम मॅनेज करता आलं पाहिजे वेळ कोणाकडेच नसतो वेळ काढावा लागते ओके साधं सिंपल आहे त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेन की दोन तास अकरावी बारावी डेली दोन तास बीकॉम ऍक्ट आणि लॉ वन तास रिजनिंग आणि क्वांटला आणि एक घंटा तुम्हाला द्यायचा आहे मराठीला एवढं मोर दॅन इनफ आहे याच्यापेक्षा जास्त दुसरे दुसरं काहीच करायचं नाही आता काही काय जण सर एवढं तर स्टडी माझ्याने इझिली होऊ शकते मी एक्स्ट्रा काही करू शकतो का तर मग तुम्ही एक्स्ट्रा अशा पद्धतीने करू शकता प्रो लेवलला जाण्यासाठी अकरावी बारावीला तीन तास बी कॉम ऍक्ट लॉजला तीन तास रिजनिंग पॉईंटला एक मराठीला एक दॅट्स इट बस याच्यापेक्षा दुसरं तिसरं जास्त काही करायचं नाही आठ घंटे जरी स्टडी केला तरी मोर दॅन इनफ आहे आता अकरावीला जे तीन तास झाला दीड तास अकरावी दीड तास बारावीला देऊ शकता बीकॉमच्या एका चॅप्टरला दोन तास देऊन एक घंटा ऍक्ट आणि लॉज ला देऊ शकता बट ऍक्ट आणि लॉज आला आणि बीकॉमचं चॅप्टर एका घंट्यात कव्हर होण्यासाठी तुमच्याजवळ त्या लेवलचे नोट्स असले पाहिजे आता उदाहरणार्थ आपल्या आता डी ए टू अकॅडमीची जी बॅच आहे त्याच्यामध्ये आपण दोन तीन आ, हो ता 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 पूरना जा पूरना ते तीन दिवसाखाली पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट बघितला होता राईट तर आता पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट बघा हा पूर्ण जे पूर्ण ऍक्ट जेवढेही सेक्शन आहेत हे एका पेज मध्ये आपण कव्हर करून घेतलं ओके आता बस तुम्हाला काय करायचंय तो एक एकवढा एक पेज जे तुम्हाला पीडीएफ दिलेला आहे बॅच मध्ये जॉईन केलेले पीडीएफ प्रिंट आउट काढून घ्यायचे आणि रिवाइज करायला बसायचंय सेक्शन वन डेफिनेशन सांगण्यात आलेले आहे सेक्शन टू मध्ये सॉरी सेक्शन टू मध्ये डेफिनेशन सांगण्यात आलेलं आहे सेक्शन चार मध्ये कॉम्प्युटेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट हे एका घंट्याच्यात वाचून घ्यायचं आणि अशा पद्धतीचे नोट्स पाहिजे तुम्ही जर स्वतः एक घंटा रिसर्च करून स्वतः पुस्तक वाचतो म्हणलात नाही तुम्हाला इथं एकदम शॉर्ट मध्ये नोट्स रेडी मटेरियल पाहिजे एका घंट्यात होण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपली जी बॅच आहे त्याच्यातले नोट्स तुम्हाला फायदेशीर ठरते त्याचबरोबर ह्याच एमसीक्यू वर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते लगेच तुम्हाला तिथं नोट्स मध्ये दिलेलं आहे बस मग ते नोट्स आणि ते तेवढेच एमसीक्यू वाचायचे असायचे दुसरं तिसरं काहीच करायचं नाही मोर दॅन इनफ एवढंच केलं तर इथंपर्यंत क्लिअर आहे डन त्याच्यानंतर आता किती घंटे टाइम द्यायचं कसं जायचं काय नाही हे सर्व गोष्टी क्लिअर झालं आता अनेक स्टुडंटचं डाऊट आहे की सर बॅच ऑर टेस्ट सिरीज ओके की सर बॅच वर डिपेंड राहायचं का टेस्ट सिरीज साधा सिंपल लॉजिक आहे जर तुमचं अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड चे सर्व चॅप्टर ओन लेवलला किंवा जिथेही तुम्ही क्लास लावला तिथल्या बॅच मध्ये ऑलरेडी कम्प्लीट झाले ह्या ची तयारी मागच्या तीन चार महिन्यापासून तुमची एकदम परफेक्ट झालेली आहे तर मग मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बॅच तर तुमची ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे तर तुम्ही काय घ्यायचं टेस्ट सिरीज घ्यायचं आता टेस्ट सिरीजचा फायदा काय टेस्ट सिरीज दोनशे अडीचशे पाचशे सातशेवर हजार रुपये खर्च करून घेता सुद्धा येते टेस्ट दिलं जर एखाद्या एका टेस्टमध्ये एका क्वेश्चनचं आन्सर चुकलं तर तुम्हाला ते आन्सर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला टाइम इन्वेस्ट करावं लागतंय की बाबा सपोज तुम्ही एक टेस्ट दिला पन्नास मार्काची त्याच्यामध्ये दहा ऑब्जेक्टिव्ह चुकले तर त्या दहा चा आन्सर काय आहे काय त्याचा एक्झॅक्ट आन्सर येईल त्याच्या मागचं कन्सेप्ट काय ते, ते, का ते समजून घेण्यासाठी तुम्हाला टेस्ट दिल्यानंतर सुद्धा पुढे एक अर्धा एक तास द्यावं लागतं तर मग ते टेस्ट दिलेलं साध्य होतं नुसतं टेस्ट दिलात दहा मार्काचं चुकलं चाळीस मार्क पडले म्हणून निवान झोपी गेला ते काय कामाचं नाही दहा मार्क कुठं चुकले हे पण लक्षात घ्यावं लागतंय आणि मग साठी सुद्धा तुम्हाला टाइम द्यावा लागतोय आणि हे तेव्हाच पॉसिबल होते जेव्हा तुमचं ऑलरेडी बॅच कंप्लीट झालेला आहे आणि अभ्यास तुमचा झालेला आहे ओके तोपर्यंत टेस्ट देऊन काहीच कामाचं नाही जर तुमचं ऑलरेडी सगळं कंप्लीट झालं असेल तर टेस्ट सिरीजच्या नादाला लागा अदरवाईज टेस्ट सिरीज देत बसू नका सरळ सरळ बॅच जॉईन करून कन्सेप्ट कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करा मला असं वाटतंय ओके ऍट द एंड इट्स युअर चॉईस सर मग बॅच वर किती दिवस फोकस करायचं बॅच वर फोकस करायचं क्लिअर कट एकोणीस एप्रिल पर्यंत एकोणीस एप्रिल पर्यंत बॅच वर फोकस करायचं त्याच्यानंतर एकोणीस एप्रिल नंतर टेस्ट सिरीज जॉईन करून टाकायची सरळ सरळ आपली सुद्धा टेस्ट सिरीज एप्रिल महिन्यातच जॉईन करेन लॉन्च करेन मी आता करणारच नाही आणि एप्रिल महिन्यात एक्झाम बॅच ची एक्झाम फॉर्म भरण्याची डेट संपली एकोणीस तारखेला मग त्याच्यानंतर टेस्ट सिरीज जॉईन करायचं रोज एक दोन तीन चार पाच टेस्ट फटाफट जे असेल ते देऊन टाकायचं दॅट त्याच्यापेक्षा दुसरं तिसरं काहीच करत बसायचं नाही एक्झाम फॉर्मची डेट संपली आणि एक्झामची डेट ह्या दोन्ही मधलं जे काम ड्युरेशन असतंय त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकता मी सुद्धा टेस्ट त्यावेळेसच लाँच करेन आणि टेस्ट लॉन्च केल्यानंतर नॉट ओनली लॉन्च करेन बट ऑल्सो त्याचे आन्सर सुद्धा मी येऊन लाईव्ह सॉल्व्ह करत जाईन राईट मध्ये ते तुम्हाला दिसतील आता ऑलरेडी जर तुम्ही बॅच जॉईन केलेला असाल सर्व गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असतील तर मग इथंपर्यंत तुमचं काम होतं संपलं मला फक्त तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगायची होती आणि काही गोष्टी एक्स्ट्रा सांगायची होते राईट आता एक्झाम डेटशी रिलेटेड जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल वगैरे तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करू शकता आता हे त्या स्टुडंटसाठी आहे की ज्यांनी आणखी महावितरणच्या एक्झामचं फॉर्म भरलेलं नाहीयेत आणि जॉईन करायची इच्छा आहे बॅच डीए टू अकॅडमीचे जॉईन केले नाही आहेत तर ते बॅच जॉईन करू शकतात का ऍट दिस मोमेंट त्याची फीस काय काय नाही त्याच्याबद्दल दोन मिनिटात माहिती सांगेन आणि मी आजचा व्हिडिओ इथं एंड करेन ओके okay, आता जे जे स्टुडंट्स बॅच जॉईन केलेले नाहीयेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बॅच फक्त आपण पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी ठेवलं होतं बट आता सरसगट तुम्ही कधीही जॉईन करा आपली जी बॅच आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला डी ए टू अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा मिळेल आणि सारथी इन्स्टिट्यूट संभाजीनगर यांच्या सुद्धा ऍपवर मिळेल काय काय अकरावीचं पूर्ण बेसिक पासून कंप्लीट केला जाईल अनेक तुम्ही व्हिडीओ वगैरे बघतात दिवसभर जे जे लेक्चर्स होतात ऍप्लिकेशन मध्ये त्या सर्व लेक्चर्स संध्याकाळी युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह सेशन असते राईट त्यामुळे अकरावीचं बेसिक पासून बिकॉ आमचा ऍडव्हान्स ऍक्ट आणि लॉस पर्यंत सर्व त्याच्यामध्ये कव्हर होईल व्हिडिओज इथं ऐंशी दिलेला आहे ऍट दिस मोमेंट पन्नास व्हिडिओ झालेले आहेत आय प्रॉमिस की नंबर ऑफ व्हिडिओ जे आहेत ते दीडशे पेक्षा जास्त असतील ऐंशी व्हिडिओ मध्ये पॉसिबल नाही राईट right. कारण एक्झाम पुढे गेलेली आहे दोन महिना आणखी भरपूर टाइम आहे रोज तीनचं जर ऍव्हरेज पकडलं तर एका महिन्यात दीडशे सॉरी एका महिन्यात नव्वद व्हिडिओज होतात त्यामुळं ऑन अँड ॲव्हरेज इथून नव्वद व्हिडिओज तरी येतील ऑलरेडी पन्नास आहेत पन्नास नऊ चार नऊ एकशे चाळीस झाले पुढचे आणखी बोनस काही व्हिडिओज त्याच्यामध्ये ऍड करत राहीन मी त्याच्यानंतर Uh, प्रत्येक चॅप्टरचे नोट्स मिळेल का यस yes, चॅप्टर झाल्याबरोबर त्या पर्टिक्युलर चॅप्टरचे नोट्स मिळतील जे पण मी शिकवेल आणि त्यावर कसे एमसी कु जाऊ शकतात लगेच खाली ते आज पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळतील त्यामुळे दुसरे तिसरे सी क्यूज करायची तुम्हाला गरज नाही त्याच्यानंतर बॅचची ची, ची व्हॅलिडिटी जोपर्यंत एक्झाम संपणार नाही तोपर्यंत बॅचची व्हॅलिडिटी असेल uh, जर तुम्ही आज परचेस केलात तर आजपासून सहा महिने सर वॉट इफ जर एक्झाम सहा महिने पुढे गेली बिंदास जोपर्यंत तुमची एक्झाम संपणार नाही तोपर्यंत तुम्हाला बॅच तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल टी सी एस आयबीपीएस पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहिती का चा, आहे काहीच प्रॉब्लेम नाही तर बॅच सारथी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल वर सुद्धा आहे आणि टू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि वर बॅच अवेलेबल आहे सारथीचं पण सुद्धा ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता ॲप डाउनलोड करून सुद्धा परचेस करू शकता दोन्हीकडे फीस एकसारखीच आहे दोन्हीकडे मीच तुम्हाला शिकवेल दोन्हीकडे माझेच नोट्स दिसतील फरक फक्त एवढाच असेल की ॲपचा इंटरफेस चेंज असेल राईट सो so, बॅच जर जॉईन केले नसेल तर डेफिनेटली जॉईन करून घ्या सर्व गोष्टी क्लिअर करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी बट इफ इन केस तुम्ही बॅच जॉईन करा नको करा बट ही स्ट्रॅटेजी सोडू नका दोन दोन एक एक किंवा आणखी जर थोडंसं ताणता येईल तुम्हाला स्वतः स्ट्रेच करता येईल तीन तीन एक एक करा डेफिनेटली तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील ऑल राईट चलो आजच्या सेशन साठी से एवढंच बेस्ट ऑफ लक एक ते दीड महिना एक्झाम पुढे गेल्यामुळं हताश न होता निराश होता, पुना ला ला think, आ, होता न होता पुन्हा एक वेळेस तयारीला लागा सर्व गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये येतील आय थिंक असं समजून चालायचं की बाबा आपलीच तयारी परिपूर्ण झाली नव्हती त्यामुळे आपला एक्स्ट्रा टाइम मिळालेला आहे तो याचा सदुपयोग वग वगैरे करून घेऊयात जेवढा जास्त तुम्ही विचार कराल जेवढं जास्त लोकांना बोलाल तेवढं जास्त दिमागाचा सत्यानाश होते दिमागाचे दही होते त्यामुळे कमीत कमी लोकांसोबत कॉन्टॅक्ट करायचं फोकस आपल्या स्टडीवर ठेवायचं डन चलो आजच्या सेशनसाठी एवढंच भेटूयात पुढच्या सेशनमध्ये तडबा बाय टेक केअर अँड स्टे कनेक्टेड